असलामुअलैकुम शेतकरी मित्रांनो, मी मोहम्मद अरकान आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपला यूट्यूब चॅनल वर। मित्रांनो, मराठवाड्यात कपासाठी प्रसिद्ध असलेल्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी तारीख 21 खासगी व्यापाऱ्यामार्फत लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरुवात झाली। मित्रांनो, कापासाला प्रति क्विंटल किमान 8,930 ते कमाल 9,100 रुपये तर सरासरी 8,970 रुपये दर मिळाले। मित्रांनो, प्रेरणा शमशेर वरपुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। समितीचे उपसभापती दिलीपराव आवचार, संचालक कृषी भूषण सोपनराव आवचार, गणेश घाटके, रावसाहेब रेंगे, चंद्रकांत पांगरकर, संदीप भंडारी, रमेशराव देशमुख, श्याम इंगळे, फैजुल्ला खान पठाण, बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर, सहायक सचिव प्रभू सिंग परिहार, सुरेश तळणीकर, व्यापारी महासंघाचे मोतीलाल जैन यांची उपस्थिती होती। मित्रांनो, यावेळी सर्वप्रथम कापूस घेऊन येणाऱ्या प्रसादराव टेकाळे, रानार्ज लालपूर, सदाशिव नाईक, गंगाधरराव मोरे, वसंतराव देशमुख राहणार साळेगाव, संजित तंडवंदे, मुंजा कदम, सुभाष सामाले, देवानंद राऊत, अविनाश फुके टाकळी, संतोबा पुंजारे जलालपूर, अनंत देशमुख टाकळी या शेतकरी बांधवांच्या तसेच कापूस खरेदीदार हरीश कत्रुवार, अजय सरिया, बालूशेठ शर्मा, सुभाष अंबिलवादे, विनोद जाजू, ओम प्रकाश डागा यांच्या बजाज समितीतर्फे तत्काळ करण्यात आला। अलीम खान, विनय होंडेकर, संतोष रसाळ, ज्ञानेश्वर शिंदे, मोहम्मद अलीम, विलास रेंगे, प्रल्हाद सोळंके, मंगेश विके, यमाजी मस्के, विक्रम देशमुख, गजानन रेंगे, सलीम शेख, विश्वजीत परिहार, श्याम मस्के, मोहम्मद अजरुद्दीन इतके शेतकरी उपस्थित होते। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। वस्सलाम।